विजय झाला तर हा गोरगरीब कष्टकरी जनतेचा विजय असणार आहे पराजय झाला तर तो सामान्य जनतेचा या ठिकाणी आम्हाला त्या त्याच्यावर त्या या ठिकाणी त्यांच्या भावनेचा आम्हाला आदर आहे आम्ही असंच समाजासाठी अठरा पगड जाटीसाठी दिनदलित गोरगरीब कष्टकऱ्यांसाठी लढत राहू आता जेवढं मतदान आम्हाला या ठिकाणी पडेल विजयाच्या पारड्यापर्यंत आम्ही पोहोचलो की नाही यात आम्हालाही या ठिकाणी उत्सुकता लागलेली आहे कारण आमच्याकडं प्रचार प्रसार यंत्रणा नव्हती आमच्याकडे कुठले एक्झिट पोल नव्हते आमच्याकडं मोठी मीडिया नव्हती मीडियाने आम्हाला दाखवण्याचं काम या ठिकाणी केलं नाही सामान्य माणसाच्या घरातून सामान्य माणसाच्या किचनमधून या ठिकाणी आम्हाला मतदान पडलेलं आहे आणि ते मतदान गुप्त मतदान आहे यावेळी जनतेला बदल करायचा होता आणि ज्यावेळी जनतेला बदल करायचा असतो त्यावेळी जनता गाजावाजा करत नाही शांततेत बदल करत असते हा बदल नक्कीच झालेला असा आत्मविश्वास आम्हाला कुठेतरी आहे तर मंडळी हे होतं मंगेश साबळ जनता गाजावाजा करत नसते जनता शांतीत क्रांती करते जनता शांतीत दाखवून देते समोरच्याला त्याची जागा मंगेश साबळे हे जालना लोकसभा मतदारसंघामधनं यावेळेची लोकसभा निवडणूक अपक्षपद्धतीनं लढत आहेत रावसाहेब दानवे कल्याण काळे अशी मोठी दिग्गज मंडळी त्यांच्या विरोधात आहेत तर मंडळी रावसाहेब दानवे कल्याण काळे आणि मंगेश साबळे अशी तिरंगी लढत ही जालना लोकसभा मतदारसंघामध्ये झालेली आहे पत्रकार बांधवांनी ज्यावेळेस मंगेश साबळे यांना विजयाबद्दलची खात्री किंवा विजयाबद्दलची अपेक्षा काय आहे हे विचारण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस मंगेश सावळे यांनी निश्चितच आम्ही जिंकलो तरी आम्ही लढत राहू आणि आम्ही हरलो तरी आम्ही लढत राहू असा पवित्रा घेतला जिंकलो तर निश्चितच एका ताकदीनं लढू हरलो तर त्याच हारला त्याच हारलेल्या प्रकरणाला ढाल बनवून लढू असं म्हणत मंगेश साबळे यांनी संघर्षाचा पवित्रा हा आता घेतलेला दिसतो आहे मंडळी मंगेश साबळे यांनी जालना लोकसभा मतदारसंघामध्ये तिरंगी लढत लढत असताना अत्यंत मोठी चुरस निर्माण केलेली आहे या लढतीमध्ये आपण विजयी होऊ अथवा पराजित होऊ परंतु आपण काम करत राहणार आपण संघर्ष करत राहणार आपण लढत राहणार असा पवित्रा मंगेश साबळेंनी घेतलेला आहे आमच्याकडे पैसा नाही आहे आमच्याकडे धन नाही आहे आमच्याकडे संपत्ती नाही आहे आमच्याकडे मोठी मीडियासुद्धा नाही आहे तुमच्यासारख्या लहान सहान मीडियांनीच आम्हाला दाखवलं आहे असं म्हणत त्यांनी लहान मीडियांचे देखील आभार मानले आहेत आणि मोठ्या मीडियाला चपराख लावली आहे एक सामान्य माणूस ज्या वेळेस एका त्वेषाने लढतो एका एका उमेदीने लढतो एका संघर्षासाठी लढतो त्याचा संघर्ष हा प्रचंड मोठा असतो आणि तोच संघर्षमय प्रवास मंगेश साबळे सध्या करतात मंडळी संपूर्ण देशभरात उद्या शेवटच्या टप्प्यात मतदान पार पडेल आणि त्यानंतर एक्झिट पोल यायला सुरुवात होईल कोण जिंकणार कोण हरणार हे जिंकले ते जिंकले हे हरू शकतात ते हरू शकतात असे वेगवेगळे एक्झिट पोल येणार पण या सर्वांच्या मध्ये सगळ्यात महत्त्वाचा एक्झिट पोल असेल किंवा सगळ्यात महत्त्वाचा जो काही विषय असेल तो जालना लोकसभा मतदारसंघाचा असेल कारण जालना लोकसभा मतदारसंघामधनं यावेळेस तिरंगी लढत बघायला मिळते आहे मंगेश साबळे यांनी ही अत्यंत मोठी चुरस या मतदारसंघातनं भरलेली आहे आणि त्याचमुळं मंगेश साबळे आणि रावसाहेब दानवे तसेच कल्याण काळे यांच्यामध्ये होत असलेली ही लढत अत्यंत महत्त्वपूर्ण बनलेली आहे चार तारखेला चार जून रोजी देशाचं भवितव्य हे आपल्या समोर येणार आहे कोण विजयी होईल सरकार कुणाचं स्थापन होईल इंडिया आघाडीचं होईल एन डी एचं होईल की आणखी कुणाचं होईल हे आता चार तारखेला कळणार आहे मात्र आपल्या आजूबाजूच्या मतदारसंघांमध्ये काय परिस्थिती असणार हे आता आपल्याला चार तारखेला कळणार आणि मंगेश साबळे यांनी जो पवित्रा घेतला आहे जिंकलो तरी संघर्ष करत राहणार हरलो तरी संघर्ष करत राहणार हा पवित्रा अत्यंत महत्त्वाचा आहे मोठा आहे आणि त्याचमुळं मंगेश साबळे एक लढवय्या नेता म्हणून सध्या जनतेसमोर जात मंडळी या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतंय तुमच्या प्रतिक्रिया तुमची मतं अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा आणि बघत राहा राजकीय समाचार मी अल्पभूतधारक शेतकरी आहे माझ्याकडं दीड एकर जमीन आहे आज सोयाबीनचा भाव पाहिला तर चार हजार रुपये चालू आहे जो बी आवाज उठवण तिला ते दावाचा प्रयत्न करताय आता तुम्ही पहा अल्पभूतधारक शेतकरी असल्यामुळं जे मजूर आहे त्याला मजुरी नाही हे लोक काय करतात दाबाचा प्रयत्न करतात म्हणजे ज्यानं आवाज उठवला त्याला दाबाचा प्रयत्न करतात आता मंगेश दादासारखी माणसं जर आवाज उठवायचा प्रयत्न केला तर हे त्यांना दाबून टाकायचा प्रयत्न करतात मग आता कापसाचे भाव कमी सोयाबीनचे भाव कमी भाव शेती कशी करा करायची आता खताचे भाव बी वाढवायचा प्रयत्न करू राहिलेत मग शेती करायची कशी जे अल्पभूधारक शेतकरी ते सामान्य जसे तसेच राहतील आणि नंतर काय होईल की ह्याच्यानंतर जे गरीब राहील ते गरीबच राहील आणि हा जो पक्ष आहे हे यलं ये पक्षामध्ये घेते तेल पक्षामध्ये घेते सगळे आपले एक दिवस हे असे करतील की तुम्हाला हे पद देतो तुम्हाला हे पद देतो आणि सगळे आम्हाला मतदान करून आमच्या पक्षात या एक पक्ष असा आहे की काँग्रेस पक्ष की तो त्याला लढा देऊ राहिला पण त्याचं कोणी ऐकत नाही याच्यात आलं की ईडी चालू सीडी चालू मग आज असंच होऊन सगळे दबून दबून त्याच्या भाष्यात चाललेत पण मंगेश दादा सारखे माणसं असतील तर आपण नक्कीच विजयी हो टाक शेतकऱ्यांचा आवाज मंगेश तावडे दिल्लीमध्ये उठवू शकतात का हा आपण जर निवडून दिलं तर हम खास निवडून आवाज उठवणार काय स्टँड पाहिजे नाही त्यांच्या एकूण एकाला खाली बघण्याचा एक दृष्टिकोन आहे या माणसाला कोणताही चिखल नाही यांच्या अंगावर म्हणून यांच्या अंगावर चिखल फेकण्याचा प्रयत्न या काँग्रेस असो की बी जे पी भी असो हे फेकण्याचा प्रयत्न आहे पण शेतकरी एवढे विचित्र म्हणायचे नाही शेतकऱ्यांना समजतं की शेतकऱ्यांसाठी कोण लढतंय कोण मारतंय आणि त्या भावनेना शेतकऱ्यांच्या जुटीने या माणसाला निवडून द्या खरंच या जा जालना जिल्ह्याचा विकास झालेला बरोबर